नमस्कार मित्रांनो, मी अथर्मुळे आणि तुम्ही बघता अथर्मुळे युट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे एक नव्या कोर आणि फ्रेश ब्लॉग मध्ये. तर आज डेट आहे 14 ऑक्टोबर आणि आज आहे वर्ल्ड बायोटिक्स डे. त्यासाठी मी झालेलो आहे रेडी. आमचे चालले आहेत वेकेशन्स, तरी सुद्धा मी ह्या आजच्या दिवसासाठी आलेलो आहे कोल्हापूरमध्ये. आणि हा आमचा प्रोग्राम होणार आहे तो हॉस्पिटलमध्ये. आजचा प्रोग्राम आहे तो सकाळी 9:30 पासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे खूप सारे इव्हेंट आहेत. सो हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. जर तुम्ही माझ्या अजून चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि त्याच्या बाजूलाच बेल आयकॉनचं बटन असेल त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा अपलोड करेन व्हिडिओ तेव्हा तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल. मी सहज डिटेल चेक करतो आणि मला असं कळलं की जे माझे व्हिडिओज बघतात त्यातील 85% जणांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. त्यामुळे ते जे 85 त्यांनी लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबरचं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे. आणि आजच्या इव्हेंटमध्ये मी वाजवणार आहे तबला. खूप सारी सॉंग्स घेतले आणि त्याचं मी स्वतःहून मॅशअप बनवलेलं आहे. आणि जवळजवळ एक 6.5 मिनिटाचं आहे मॅशअप. तर त्या सगळ्या सॉंग्सवर मी तबला प्लेबॅक करणार आहे. सो खूप भारी मजा येणार आहे त्यासाठी. आणि हे दोघं इथे आहेत. काय करतोयस? चल चूट. खूप दिवस झाले मी कोणताही ब्लॉग अपलोड केला नाही, कारण का थोडासा वेळ नव्हता आणि वेकेशन होता, त्यामुळे मी घरी गेलो होतो. आणि त्यानंतर खूप सारी धावपळ झाली आणि मला इकडे यायला लागलं कोल्हापूरला. त्यामुळे सगळं जे प्लॅनिंग होतं ते सगळे बाद झालं प्लॅनिंग आणि ब्लॉग कोणताही करता आला नाही. त्यामुळे आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय. सो लवकर लवकर या व्हिडिओला लाईक करा. हे असं बघून खूप बरं वाटतं, कारण का आमचा फर्स्ट इयर संपलेलं आहे आणि सगळी ही पुस्तकं वरती गेलेली आहेत. आणि तुम्ही हे जे बघू शकता, हे जे कलर्स आहेत ते रोहननी RGB केलेलं आहे. तर रोहन आत्ता नाही आहे, रोहन गेलेला आहे सुट्टीला गावात आणि तो येईल थोड्या दिवसांना. आजच्या ब्लॉगमध्ये तर तो नाही आहे. आजच्या ब्लॉगमध्ये सगळे ज्युनियर्स असतील, कारण का ज्युनियर्सना इन्व्हाइट केलेलं आहे बायोटिकसाठी. तर हे आहेत हर्षवर्धन अंबी, आमचे ज्युनियर. आम्हाला मदत करायला आले तबला उचलायला, धन्यवाद आल्याबद्दल. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. पहिल्यांदाच आले थे, थोडे नर्वस वाटतंय चेहऱ्यावर बघा. काय वाटतंय आज आपल्या कॉलेज मध्ये एवढे इव्हेंट आहेत? मी आणि आता हर्षवर्धन आम्ही दोघं जातो आहे कॉलेजला, कारण का तिथे बस आहे हॉस्पिटलसाठी. आणि आम्ही बसनी जाणार आहे हॉस्पिटलला, कारण का हे सगळं येण्याचं फार कठीण आहे बाकी सगळ्यां. सो चला, तबला आणि आम्ही सगळं कॉलेजमध्ये ठेवलेलं आहे आणि आम्ही आलो आता चहा घ्यायला. दादा चहा द्या. हाय मजेत एकदम, तुमच्या कृपेन. होय थँक्यू. तर हे आहेत आमचे धीरज दादा, तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. चला येतो. तर ऑलमोस्ट आता वेळ झालेला आहे कार्यक्रमाचा आणि तुम्ही बघू शकता की सगळी अरेंजमेंट सुरू आहे तिकडे. पूर्ण ऑडिटोरियम खचाखच भरलेलं आहे इथे. हे आमचे आहेत प्रथम सर. तर हा आहे आमचा ऑडिटोरियम, जो की तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितला असेल. तर इथे आल्या आल्या सगळ्यांची इकडे तिकडे धावपळ सुरू होती, कारण का कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी. आणि आमचे चीफ गेस्ट होते डॉक्टर मरारो, जे की इटलीवरनं आले होते. तर ते आले जस्ट आणि त्यांचा स्वागत समारंभ वगैरे सुरू झाला सगळा. Please to join us for the lamp lighting. I had a question.
Forest, Lead Chair of our unit and Vice Chancellor, Honorable Dr. Rakesh Kumar Mudgal. Our guest for today, Dr. Moraro, who is a pediatrician, professor in neonatology and a simulation expert from Italy, and a visiting faculty at our Simulation and Skill Center. We are fortunate to have you, sir. I request the co-lead chair and dean, Honorable Dr. Rakesh Sharma, Registrar, Dr. V.V. Bosle, sir. Dr. Anita Gul. The Upanishads say, Tamsoma Jyotirgamaya, meaning, may the light of knowledge remove the darkness of ignorance. This quote equates the light that equates knowledge to the light that clears away the darkness from the human heart and making way for empathy and kindness. Before I have a house in Goa where I spend a 5 months per year. I know Indian reality very well and I am happy to stay here and congratulate all the people that prepare. If I make the list, I can forget someone. So I say thanks a lot for the humanity, thanks a lot for the environment. I want to give you some idea that the previous colleague have not done until now. होय बाळ मी आलो आग बाळ मी मी विसरलो ठीक आहे मी संध्याकाळी आणतो हा ठीक आहे ही जरा अभ्यास कर जा बाळ हा अग आई अरे कालास होय आलो आलो अग सुन बाई सगळे स्पीचेस वगैरे झालेले आहेत आणि आता टी ब्रेक झालेला आहे आणि ह्यानंतर पण खूप सारे स्पीचेस आहेत. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. ते काही बॅनर लावलेले आहेत माझ्यासमोर, मी तुम्हाला दाखवतोय. खूप भारी काढलेलं आहे. काय काय आहेत ते पेंटिंग्स वगैरे आहेत ते. पण आता स्पीक्स वगैरे झालेले आहेत किंवा जे नर्सिंगचं स्किट झालेलं आहे तेही मी वेगळं सेपरेट व्हिडिओ आहे ते अपलोड करणार आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर जेवढी मुलं प्रेझेंट होती त्या दिवशी तर त्या सगळ्यांना जेवणाची सुद्धा सोय केली होती कॉलेजने. तर जेवणानंतर सुरू झाले ते सोलो ड्युओ किंवा म्युझिकचे परफॉर्मन्स आणि ह्यामध्ये सुद्धा खूप मजा आली होती. तर प्रत्येकाचे व्हिडिओ मी आहेत ते सेपरेट यूट्यूबला अपलोड केलेलेच आहेत. जर तुम्हाला ते बघायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन ते चेकआउट करू शकता आणि प्रत्येकाला लाईक करू शकता, कारण का आम्ही खूप सगळ्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत ह्या परफॉर्मन्ससाठी. कंधों को किताबों की बोझ ने झुका दिया, रिश्वत लेना तो खुद पापा ने ही सिखा दिया, 99% मार्क्स लाके एक बड़ी जगह खड़ी, लिख लिख कर बड़ा हथेली पे अल्फा बीटा गामा का छाला, कॉन्सेंट्रेटेड H2SO4 ने पूरा बचपन जला डाला. बचपन तो गया, जवानी भी गई, एक पल तो अभर में जीने दो, जीने दो.